तर नमस्कार प्रेक्षक मित्रांनो तर तुम्ही यूट्यूब वापरत असताना एखादा व्यक्तीचा व्हिडिओ पाहिला किंवा एखादा कॉमेडी व्हिडिओ पाहिला तर तुमच्या मनामध्ये कायमच एक प्रश्न निर्माण होत असतो की नक्कीच याला किती पैसे मिळत असतील हा व्हिडिओ तयार करतो याला एवढे व्ह्यूज येत आहेत एवढं लाईक्स मिळत आहेत नक्की किती पैसे मिळत असतील हाच प्रश्न माझ्या देखील मनामध्ये प्रश्न पडला होता आणि त्याचंच उत्तर शोधण्यासाठी हे यूट्यूब चॅनेल्स आपण काढलं होतं आणि मी या यूट्यूब चॅनल काढलं होतं आणि त्याच्यामध्ये जे एज्युकेशन रिलेटेड आहेत जे इन्फॉर्मेशन रिलेटेड आहे अशा प्रकारे चॅनेल असल्यामुळे तर त्याला सुरुवातीला लाईक्स किंवा ज्या व्ह्यूज आहेत त्या कमी स्वरूपात मिळतात आता याच्यामध्ये सुद्धा फरक आहे की कोणत्या चॅनेलला कमी जास्त व्ह्यूज मिळू शकतात कोणत्या चॅनेलला जास्त मिळू शकतात हे ते त्याच्या कॉन्टेंटवरती अवलंबून आहे तर हाच प्रश्न माझ्या देखील मनामध्ये पडला होता की नक्की एखाद्या व्यक्तीने यूट्यूबचा व्हिडिओ केलेला आहे तर त्याला किती पैसे मिळत असतील तर सुरुवातीला जे नवीन यूट्यूब चॅनल आहेत नवीन यूट्यूब चॅनल कोणालाही तयार करता येईल तुम्ही स्वतः फक्त यूट्यूब पाहत न बसण्यापेक्षा तुम्ही यूट्यूबदेखील चॅनल करू शकता अशाच प्रकारचे जे व्हिडिओज आहेत ते आपण देत राहणार आहोत नक्की यूट्यूबचं चॅनल कसं करावं त्याचं जे थमनेल्स असतात त्याचे प्रोफाईल आहे आणि त्याचं नाव कशाप्रकारे सिलेक्ट करावं त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे व्हिडिओ असावेत हे सर्व आपण तुम्हाला माहिती देत राहणार आहोत तर पहिल्यांदा प्रत्येक जो व्यक्ती यूट्यूब वापरत असेल ते एक चॅनलच आहे तर हे चॅनल असताना नक्की यूटूबमधून पैसे कधी मिळतात हा देखील प्रश्न आहे तर यूटूबच्या पॉलिसी किंवा नियमानुसार यूटूबमध्ये एक हजार सबस्क्रायबर्स आणि एक हजार सबस्क्रायबर्स त्याच्यासोबत जे तुमचे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजला सर्व जे लोक आहेत त्यांनी चार हजार तास इतकं पाहून त्यांचे भरले पाहिजेत एका वर्षामध्ये समजा मागील वर्षामध्ये तुम्ही चार पाच व्हिडिओ टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचे एकदमच ते खूपच प्रसिद्ध झाले किंवा व्हायरल झाले आणि त्याच्यामध्ये तुमचे तीन हजार पाचशे सहाशेच्या आसपासमध्ये तास भरलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ टाकायचंच बंद केलं आणि त्यानंतर यावर्षी जर तुम्ही अजून एकदा व्हिडिओ टाकायला चालू केला असेल आणि त्यामध्ये तुम्हाला मुभा ती मुभा मिळणार नाही त्याचे जे व्ह्यूज आहेत त्याचे जे वॉच टाईम आहे तो यावर्षी गणला जाणार नाही म्हणजेच पूर्णपणे एका वर्षामध्ये कॉन्झिक्युटिव्ह वर्षामध्ये म्हणजे कोणताही तुम्ही महिना तू महिना घ्या त्याच्यामध्ये चा चार हजार तास इतकं वॉच टाईम हे भरलं पाहिजे आणि त्याच्यासोबत एक हजार सबस्क्रायबर देखील तुमच्याकडे असले पाहिजे आणि जेव्हापासून जे शॉर्ट्स आलेले आहेत शॉर्ट व्हिडिओ जे असतात की ज्याला तुम्ही रील देखील म्हणू शकता तर तर ते तुम्ही टाकत असाल तर एक हजार सबस्क्रायबर आणि दहा मिलियन शॉर्ट व्हिडिओजला व्ह्यू असणं आवश्यक आहे आता तुमचा एखाद दुसरा जर शॉर्ट देखील तुम्ही जर व्हायरल झाला आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती दहा मिलियनपर्यंत जर व्ह्यू पोचल्या तर एक दोन व्हिडिओमध्येच तुमचे जे चॅनल आहे ते मॉनिटाईज होण्यासाठी तयार होतं परंतु त्याच्यासोबत तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर देखील आवश्यक आहेत आता एक हजार सबस्क्रायबर पर्यंत पोहोचण्यासाठी जरा पहिल्यांदा कठीण मेहनत किंवा जरा अडचणच येत असते कारण नवीन जे चॅनेल्स असतात त्याच्यामध्ये व्हिडिओ जास्त प्रकार टाकलेले नसतात त्यामुळे प्रेक्षकांना ते आवडायला लागतात पहिल्यांदा त्यांचे जे इंटरेस्ट आहेत त्याच्यानुसार ते अवलंबून आहेत तर त्याच्यानंतर तुमचे हे कंप्लीट झाल्यानंतर तुमचं जो ईमेल आहे ईमेल ॲड्रेसवरती यूट्यूबकडून तुम्हाला सर्व ज्या माहिती आहेत त्या माहिती पोहोचतील ॲडसेन्स अकाउंट तुम्हाला नंतर काढावं लागेल हे सर्व जे माहिती आहे ते न आपण हळूहळू घेणारच आहोत तर याच्यामध्ये बँक तपशील तुमचा जो ॲड्रेस आहे ॲड्रेसचं तुमचा क्लॅरिफिकेशन किंवा व्हेरिफिकेशन होतं आणि हे सर्व झाल्यानंतर तुमचं जे यूट्यूबचं जे अकाउंट आहे की ज्याला जे यूट्यूब आहे यूट्यूब स्टुडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही पाहायला मिळेल अशा प्रकारे आपल्याला सर्व काही पाहायला मिळतं आहे आपण ह्या व्हिडिओच्या स्क्रीनवरती आपण दाखवतच आहोत में आहे, 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 तेचा में तर यामध्ये जे सबस्क्रायबर आहेत व्ह्यूज किती आहेत वॉच टाईम किती आहे हे सर्व आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं तर तुमचं जे यूटूब चॅनल आहे ते मॉनिटायज झाल्यानंतर नक्की एका व्ह्यूम मागे किती पैसे मिळतात हे देखील प्रश्न असतो आता एका व्ह्यू मागे पैसे द्यायला यूट्यूब काही एवढं खुळं नाही किंवा एवढे पैसे यूटूबकडं असणं शक्यच नाही कारण जे यूटूब आहे त्याच्याकडून जे व्हिडिओज आहेत त्या व्हिडिओजवरती तुम्ही जर टाकलं असताना त्याचं जे व्हिडिओचं जे रिटेन्शन आहे रिटेन्शन म्हणजे एका व्ह्युअरने तो व्हिडिओ कुठंपर्यंत पाहिलेला आहे त्या व्ह्यूवरचे जे इम्प्रेशन्स आहेत त्या व्हिडिओचे त्याच्यावरती डिपेंड असतं म्हणजेच एक व्हिडिओ चार मिनटाचा असेल तर आपण तुमच्यावरून समजा तुम्ही एक व्हिडिओ पूर्णपणे चार मिनटापर्यंत पाहत नाही आणि जर एखाद्यानं पाहिला आणि बाकीच्या जणांनी जरी तो एक मिनटापर्यंत पाहिला तरी त्याचं जे ॲव्हरेज आहे ते कमी होतं आणि हे सर्वांचं जे मोजमा मोजमाप आहे ते मोजमाप करूनच तुम्हाला त्याचे पैसे मिळत असतात आता साधारणपणे जे इन्फॉर्मेटिव्ह जे चॅनेल्स आहेत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत त्यांना साधारणपणे तीन ते चार हजार व्ह्यूजच्या मागे एक एक रुप एक डॉलर मिळतो आता हे डॉलरमध्ये आहेत एक डॉलर मिळतो त्यांना तसेच जे म्युझिकचे चॅनेल्स आहेत जे मूवीजचे चॅनल्स आहेत जे फनी आहेत वेब सिरीज आहेत त्यांना रिटेन्शन जास्त मिळतं कारण त्याचप्रमाणे जे कार्टूनचे चॅनेल आहेत त्यांना रिटेन्शन जास्त मिळतं कारण तुम्ही ते फक्त पाहत बसता ते पुढं स्किप करत नाही प्रत्येक डायलॉग तुम्ही त्यामध्ये पाहता त्यामुळे काय होतं त्याचं जे विडिओज आहेत त्यांचं व्हिडिओचे रिटेन्शन आहे इम्प्रेशन आहे वॉचचा जो टाईम आहे प्रत्येक व्हिडिओ मागे तो वाढत असतो आणि तो वाढल्यामुळे जो तो व्हिडिओ तयार करतो त्याला त्याचे पैसे जास्त मिळतात तर हेच कारण आहे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तयार करतात एज्युकेशनल विडिओज तयार करतात त्यांना लवकर त्यांचं जे यूट्यूब चॅनेल आहे ते ग्रो होत नाही किंवा ते लवकर लवकर वाढत नाही त्यांना त्याचे पैसे कमी मिळतात त्याच्या बदल्यामध्ये जे तुम्ही फनी व्हिडिओज असतील जे कार्टूनचे विडिओज असतील त्याचप्रमाणे जे मूवीज असतील वेब सिरीज असतील यांना लवकरात लवकर रिटेन्शन हे मिळतं आणि त्यांचे व्हिडिओ देखील मोठे असल्यामुळं त्यांचा वॉच देखील जास्त वाढतो तर साधारणपणे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत तीन ते चार हजार व्ह्यूज मागे एक डॉलर मिळत असतो त्याचप्रमाणे अजून एक प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तुम्ही आता एक यूट्यूब चॅनल नवीन तयार करत आहात तर ह्या यूट्यूब चॅनल कोणता असावा हा एक प्रश्न आहे कायम यूटूब चॅनल तुम्ही तयार करत असताना था पहिल्यांदा तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे कारण जे इंटरेस्ट आहे फक्त तुमच्यापुरतं पाहू नका तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल आवड असेल टेक्नॉलॉजीचं आवड असेल तुम्हाला विनोदाची आवड असेल तुम्हाला गाणी म्हणायची आवड असेल ॲक्टिंगची आवड असेल सिंगिंगची असेल यानुसार तुम्हाला ते यूट्यूब चॅनल तयार करावं लागतं कारण तुम्हाला हे जे व्हिडिओज आहेत ते सारखे सारखे पोस्ट करावे लागतात आणि जर एकाच विषयाला धरून जर तुम्ही राहिला तुमची आवडनिवड न पाहता तर तुम्हाला नवीन टाकण्यासाठी काही विषय मिळणार नाहीत त्यामुळे असा एखादा चॅनल तुम्हाला आवश्यक असतो की जो तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचं व्हिडिओज तयार करणे जमेल आणि जे जगभरातील जे लोक आहेत ते तुमचा व्हिडिओ पाहतील आणि ते फक्त पाहिल्यानंतर ते त्या व्हिडिओमध्ये रमून जातील किंवा त्याच्यामध्येच ते गुंतून जातील अशा प्रकारचे व्हिडिओज असले पाहिजेत कारण आपण यूट्यूबवरती खूप काही पाहतो जे कॉमेडी आहेत जे म्युझिक आहे जे वेब सिरीज आहेत यांच्यामध्ये लोक खूप अडकून राहतात आणि हे जे ते चॅनल्स तयार करतात त्यांना जास्त पैसे मिळतात आता ही गोष्ट चांगली आहे कारण त्या यूटूब तयार करणाऱ्यांनी चॅनल्स तयार करणाऱ्यांनी ते ओळखलं आहे नक्की जगाला काय आवश्यक आहे त्याचप्रमाणे तुम्हाला देखील ते आवश्यक असणार आहे आणि यूट्यूब चालू करताना आपलं जे यूटूबचं नाव आहे ते एकदम सिम्पलमध्ये असावं त्याचा जो लोगो आहे लोगो स्पष्ट दिसणारा असावा त्याचं जे जे बॅनर्स आहे बॅनरचा फोटो जो आहे तो स्पष्ट दिसणार असावा अशा प्रकारे ज्या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तयार झाल्यानंतर तुम्ही नक्कीच एक चांगल्या प्रकारचं चॅनल चा तयार करू शकता आणि जे पहिलं पेमेंट आहे आता कायमच खूपच यूट्यूबर जे आहेत त्यांचा जो एकच पहिला जो मेन उद्देश जो आहे पहिलं पेमेंट आता शे आपलं जे चॅनल आहे सी आय व्ही शुभम हे चॅनल आपण गेली तीन वर्षापासून वापरतो आहे परंतु आपलं जे चॅनलचा जो प्रकार आहे तो प्रकार आहे एज्युकेशनल एज्युकेशनल असल्यामुळे आपल्या या प्रकारामध्ये सर्वच व्यक्ती समाविष्ट होऊ शकत नाहीत आपल्यामध्ये फक्त विद्यार्थी होऊ शकतात जे इन्फॉर्मेशन गेन करणारे आहेत त्याचप्रमाणे आपण शेतकऱ्यांसाठी देखील आता व्हिडिओज देत आहोत जे म्हाडाचे जे लॉटरीज आहेत त्यांचे व्हिडिओज देत आहोत ऑनलाईन पद्धतीने टेक्नॉलॉजी सहाय्याने कसं तुम्ही करू शकता एखादी गोष्ट हे देखील आपण देत आहोत म्हणजेच सर्व एकाच आंबेला खाली आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ देण्याचा आता प्रयत्न करत आहोत परंतु अशा प्रकारचे व्हिडिओज आहेत की ज्या व्हिडिओजमध्ये सर्व वयाचे लोक ते पाहू शकतात अशा प्रकारचे व्हिडिओ आवश्यक असतात की जेणेकरून प्रत्येक वयाचे जे लोक आहेत ते तुमचे व्हिडिओज पाहतील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला ते मॉनिटाईज होईल त्यांच्या टर्म्स कंडिशन झाल्यानंतर त्याच्यानंतर तुमचं पेमेंट चालू होईल आणि पहिलं पेमेंट चालू होतं शंभर डॉलर पूर्णपणे झाल्यानंतर आता आपलं जे चॅनल आहे एक ऑक्टोंबर ते दहा ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये मॉनिटाईज झालं परंतु अजून देखील आपले शंभर डॉलर भरलेले नाहीत कारण आपलं जे चॅनल आहे ते आहे इन्फॉर्मेटिव्ह रिलेटेड तर आपण पुढील जी गोष्ट आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात आता व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन विषयासह आता मी तुमची रजा घेतो धन्यवाद